बघायचं आहे. हल्ली सरांना मटणाचे असे फ्राय पदार्थ खूप आवडतात, तर आपण आता मटण तवा फ्राय करायचा आहे. तर त्यासाठी काय साहित्य लागते बघूया. मटण आपण इथे घेतलेलं आहे, त्यानंतर किसलेलं सुकं खोबरं, ओलं खोबरं, त्यानंतर मिरची पावडर, हिंग, दही घेतलेलं आहे, मीठ, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबिऱ्यांची मी एकत्र इथं पेस्ट करून घेतलेली आहे. थोडी जाडसर घ्यायची, जास्त बारीक नाही करायची. त्यानंतर उभा चिरलेला कांदा, हळद, गरम मसाला पावडर आणि फोडणीसाठी आपल्याला तमालपत्र, हिरव्या मिरच्या आणि तेल लागणार आहे. आता सगळ्यात पहिल्याला आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी काय करते, तेल तापायला ठेवते. अगदी 1 ते 1.5 टीस्पून तेल आपल्याला याच्यात घालायचं आहे. आता या मटणावर आपण घालूया दही. साधारण 2 टीस्पून दही घेतलेलं आहे. त्यानंतर तेल तापलेलं आहे आपलं, मीठ घातलं. आपण हिंग घालूया 1/2 टीस्पून आणि हळद. मटण साधारण 1/2 किलो इथं घेतलेलं आहे आपण. तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे, ते लावून घेऊया सगळ्या भांड्याला. मटण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, हे दही, त्यानंतर मीठ, हिंग, हळद याच्यामध्ये. आणि आता हे सगळं आपण ह्याच्यात घालूया. तापलेल्या तेलात आपण आता हे दही आणि जे मीठ, हळद, हिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला 5 मिनिट मटण असंच वाफेवर शिजवायचं आहे आणि नंतर त्याच्यात पाणी घालायचं आहे. आता आपण ह्याच्यात झाकूया आणि त्याच्यात पाणी घालूया. वर पाणी ठेवूया आणि 5 मिनिट आपण असंच शिजवून ठेवूया वाफेवर. म्हणजे जे पीस आहे त्या पीसला व्यवस्थित सगळ्या मसाल्यांची चव चांगली लागेल, त्यासाठी आपण हे असं करून घ्यायचं आहे. आता वाफ आलेली आहे चांगली. आपण हे वरचं पाणी पण गरम झाले बघा आणि किती छान आहे ना, सुटलेलं आहे सगळं पाणी. आता आपण त्यात घालूया आणि व्यवस्थित हे आता शिजवून ठेवूया. मटण शिजेपर्यंत आपण हे शिजवून मटण आपल्या शिजलंय का आपण बघूया. वरचं पाणी पण त्यात घालूया. आता असं एक पीस घ्यायचा त्याच्यातला आपण, आणि तो शिजलाय का बघायचा. आपण थोडस चमच्यासं दाबलं की कळत आपल्याला मऊला व्यवस्थित शिजलेलं आहे. हे तुटलं म्हणजे हे व्यवस्थित शिजले. आता आपण गॅस बंद करूया आणि ज्यातले जे सगळे मटणाचे पीस आहेत ते आपण बाजूला काढून घेऊया. आपल्याला तवा फ्राय मटण करायचं आहे. आता आपण गॅस वरती पॅन ठेवलेलं आहे. आता ह्याच्यात आपण ते तुम्हाला समजा हे हा जर पदार्थ तुपात करायचा असेल, साजूक तुपात, तो तसं सुद्धा तुम्ही करू शकता. आता आपण इथं तेलात करायचं आहे. आपण ह्याच्यात घालूया तेल. साधारण 2 ते 3 टीस्पून तेल घालायचं. तेल व्यवस्थित तापून द्यायचं. कुठला पण नॉनव्हेज पदार्थ करत असताना तेल जर का तापलं नाही व्यवस्थित तर त्या पदार्थाला त्या कच्च्या तेलाचा वास येतो आणि ते चांगलं लागत नाही. त्यासाठी आपण थोडेसे पेशन्स ठेवायचे आणि तेल 1 मिनिटासाठी तर व्यवस्थित तापून घ्यायचं. आता तेल आपण व्यवस्थित तापून ठेवूया आणि तेल तापलं किंवा जर का आपल्याला अंदाज येत नसेल तर आपण काय करायचं, थोडासा कांद्याचा एक तुकडा त्याच्यात टाकून बघायचा. हे आता ते आपल्या तापलं हे लक्षात येतं. आता आपण काय करूया, ह्याच्या फोडणीत आपल्याला घालायचे तमालपत्र, त्यानंतर हिरव्या मिरच्या. आता घालूया आपण उभा चिरलेला कांदा. उभा अगदी छान पातळ कांदा चिरून घ्यायचा आहे, तो घालूया आपण इथे. कांदा व्यवस्थित ट्रान्सफर होईपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे.
आपण तवा फ्राय मटर म्हटलेलं आहे हे आपण त्यासाठी याचे पसरट पॅनमध्ये हे करून घ्यायचं. कांदा भरण चांगला आहे असा कलर बदललाय कांद्याचा आणि मऊ पण झाला आहे थोडा लालसर पण झालेला आहे. आता त्याच्यात आपण घालूया आले लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट. आता हे चांगलं परतून घ्यायचं. आता हे थोडं परतून त्याचा आलेलं असून कोथिंबीर जसा खमंग वास यायला लागतो आता यायला लागला की आपण काय करायचं त्याच्यात घालायचं आहे कांदा लसूण चटणी. त्यानंतर थोडी मिरची पावडर, गरम मसाला पावडर. आता हे सगळं नीट मिक्स करायचं, व्यवस्थित एकजीव करायचं आणि जास्त त्याला करपवू द्यायचं नाही कारण खाली लगेच लागू शकतो ते. आणि जे बटर आपल्याकडे आहे ते घालायचं त्याच्यात शिजवलेलं. आता ह्याच्यावर आपण घालूया इथे घेतलेले जे आहे बाकी छान दिसायला लागले. आता ह्याच्यावर घालायचं आपल्याला सुक्या खोबऱ्याचा खीस व्यवस्थित असा. त्यानंतर ओल्या खोबऱ्याचा खीस आणि परत हे सगळं मिक्स करायचं. त्याला झाकायची वाफ देण्याची काहीही गरज नाही आहे. तर ऑलरेडी हे सगळं तयार आहे, मटण शिजून तयार आहे आणि हे असंच आपण सर्व करायचं आहे कारण हे तवा फ्राय आहे त्यामुळे आपल्याला त्याला वाफ देणे वगैरे ह्याची काही गरज नाही. हे आपलं तवा फ्राय आता तयार झालेलं आहे. आता हे आपलं मटण तवा फ्राय तयार झालेलं आहे, आपण हे सर्व करूया. आता आपलं हे मटण तवा फ्राय ते आपण सर्विंग डिशमध्ये काढू. किती छान दिसतंय बघा, अतिशय मस्त. त्याचा जो मसाला तयार झालेला आहे तो खूप छान लागतो. त्याच्यात आपलं भाजलेला कांदा आहे, त्यानंतर सुकं खोबरं उलं खोबरं गरम मसाला त्यामध्ये खूप छान लागतं, अगदी टेस्टी होतो. मटण तवाफ्राय थोडी फक्त कोथिंबीर घालूया कारण इतकं छान दिसते ते, काही बाकीचं आपल्याला गार्निशिंगची गरजच नाही आहे. हे झालं आपलं मटण तवाफ्राय तयार. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि ती कशी वाटली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ लाईक करा आणि मंजरीज रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. अशा छान छान रेसिपी करत राहा आणि मला त्याचे कमेंट्स तुम्ही पाठवत राहा.